बंधूंनो आणि भगिनींनो, जगाच्या पाठीवर जिथे कुठे बौद्ध लोक आहेत, ज्या ज्या ठिकाणी बौद्ध लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्रिरत्नांना स्थान असल्याशिवाय ते बौद्ध होऊ शकत नाही. म्हणजे आपण आडेवेडे न घेता सरळ सरळ असं म्हणू शकतो की त्रिरत्नांना बुद्ध धम्म आणि संघाला आपल्या जीवनामध्ये स्थान दिल्याशिवाय आपण बौद्ध होऊ शकत नाही. त्यांचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व आपल्या जीवनासाठी मान्य केल्याशिवाय आपण बौद्ध होऊ शकत नाही. अर्थात आपण या तीन रत्नांना, जे मौल्यवान अशा प्रकारची रत्न आहेत, बुद्ध धम्म आणि संघ, या तीन रत्नांना शरण गमन केल्याशिवाय आपण बौद्ध होऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटेल की मैत्रेय सागर काय सांगतायत, हे मी नाही, आपले मार्गदर्शक उर्गेन संघरक्षक जी म्हणतायत. आणि ही गोष्ट खरी आहे. जेव्हा त्रिरत्न बौद्ध महासंघाची निर्मिती झाली तर त्यांनी सगळ्यात आधी जर कुठला विचार केला असेल तर ज्या माणसाला बौद्ध व्हायचं आहे त्यांनी शरण गमन केल्याशिवाय, प्रतिज्ञाबद्ध झाल्याशिवाय त्याला बौद्ध होता येत नाही. म्हणून शरण गमन जो आहे तो कुठल्याही बौद्धाच्या जीवनामधला महत्वाचा भाग आहे. मग तो बौद्ध कुठलाही असो, तो नागपूरचा असो, तो जळगावचा असो, तो धुळ्याचा असो, मालेगावचा असो, किंवा तो नंदुरबारचा असो, किंवा आणखी कुठलाही असो, कोणत्याही देशाचा असो, कुठल्याही प्रांताचा असो, शरण गमन केल्याशिवाय तो बौद्ध होऊ शकत नाही. आणि हे शरण गमन कोणीही करू शकते. शरण गमन जे आहे ते कोणीही करू शकते. असं काही नाही आहे की यांनी करू नये आणि त्यांनी करू नये आणि त्यांनीच केलं पाहिजे, असं नाही. शरण गमन कुणीही करू शकतो. या पृथ्वी वतलावरचा कुठलाही मनुष्य, कुठलाही पुरुष, कुठलाही स्त्री जी आहे हे शरण गमन करू शकतात. त्याशिवाय आपण धम्म मार्गावरती आरूढ होऊ शकत नाही. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आपण बुद्धाविषयी पाहिलेलं आहे, बुद्धाविषयी ऐकलेला आहे, ज्यांना आपण शरणगमन करतो, ज्याला आपल्या जीवनामध्ये आपण अत्यंत महत्वाचं असं स्थान दिलेलं आहे, प्रथम असं स्थान दिलेलं आहे. तर बुद्ध म्हणजे काय? तर बुद्ध म्हणजे अशी व्यक्ती की ज्यांनी संबोधीची अवस्था प्राप्त केलेली आहे, असा मानव की ज्यांनी परिपूर्ण अशा प्रकारची अवस्था प्राप्त केलेली आहे, ज्यांनी जे अनेक गुण आहेत त्या गुणांचा विकास स्वतःच्या प्रयत्नाने केलेला आहे. मैत्री असेल, वीर्य असेल, प्रज्ञा असेल, शील असेल, करुणा असेल, अशा अनेक गुणांचा विकास स्वतःच्या प्रयत्नाने केलेला आहे, अशी व्यक्ती म्हणजे बुद्ध होत. धम्मरत्न जे आहे, जे अतिशय सुंदरपणे काल धर्मयश यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तर सामान्य अवस्थेपासून, आपली जी सर्वसामान्य अवस्था आहे सध्याची, त्या सर्वसामान्य अवस्थेपासून असामान्य अशा अवस्थेपर्यंत जी बाब आपल्याला पोहोचवते ती बाब म्हणजे धम्म आहे. आपला अनुभव आहे, कदाचित तुम्ही सहायक असाल, सहायक असताना आपली जी समज होती आणि मित्र झाल्यानंतर आपली जी समज आहे याच्यामध्ये फरक पडलेला आहे, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडलेला आहे. तर ह्या सर्वसामान्य अवस्थेपासून उच्च अशा अवस्थेपर्यंत जी बाब आपल्याला घेऊन जाते ती बाब म्हणजे धम्म
आहे. मग ही बाब जी आहे आपल्याला संबोधीच्या अवस्थेपर्यंत देखील पोहोचवते, श्रोतापन्न अवस्थेपर्यंत पोहोचवते, सकृदागामी अवस्थेपर्यंत पोहोचवते, अरिहंत या अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचवते. आणि ती बाब त्यालाच आपण धम्म म्हणतो. धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भगवान बुद्धाचा, भगवान बुद्धांना आलेला अनुभव आहे आणि या अनुभवाला आपण धम्म असं म्हणतो. हा जो अनुभव आहे भगवान बुद्धाने 5 पारिव्रजकांना दिलेला आहे आणि त्याचबरोबर 55 जे यश आणि त्याचे जे काही साथीदार होते त्यांना देखील हा अनुभव त्यांनी दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हणतात की संघाचा प्रथमतः उदय झालेला आहे, 61 लोकांचा संघ झालेला होता जिथे भगवान बुद्धाने. आणि हे 61 ही लोक जे होते, 61 ही जे श्रेष्ठ अशा प्रकारचे जे लोक होते, या सर्वांनी जी उच्चतम अवस्था आहे, मानवी जीवनाची जी उच्चतम अवस्था आहे, त्या अवस्थेचा लाभ घेतलेले हे 61 लोक होते, ज्यांना भगवान बुद्धाने नंतर सांगितलं की प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेने जा आणि धम्मप्रसार करा. जे काही तुम्ही अनुभव घेतलेला आहे, जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे, तो अनुभव इतरांना देखील तुम्ही वाटा, इतरांना तो अनुभव द्या, जेणेकरून इतर लोक देखील तुमच्यासारखे बनू शकते. तर अशा प्रकारे हा एक धम्माचा अनुभव आहे. आणि त्यानंतर आज आपण ज्या विषयाकडे आपण वळणार आहोत तो विषय म्हणजे संघ आहे. तर संघ काय आहे मग? तर संघ म्हणजे भगवान बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे, जो आपला अनुभव दिलेला आहे, भगवान बुद्धाने जो आपला अनुभव दिलेला आहे ज्याला आपण धम्म म्हणतो, त्या धम्म मार्गाचं आचरण करणारा समाज, त्याची अनुभूती घेणारा समाज म्हणजे संघ आहे. त्याचं अनुसरण करणारा समाज म्हणजे संघ आहे. आपण दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणू शकतो की बुद्धा समान बनण्यासारखा आपण जो काही प्रयत्न करत आहोत, नाही का, बुद्धा समान जो काही आपण बनण्याचा प्रयत्न करत आहोत तो समाज म्हणजे संघ आहे. आणि ही जी 3 रत्न आहेत, बुद्ध धम्म आणि संघ जी आहेत, हे कोणत्याही संघटनेचा हा पाया असला पाहिजे, कोणत्याही संघटनेचा हा बेस असला पाहिजे. त्यांना आपण शरण गेलं पाहिजे किंवा त्यांचं जे श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व आपल्या जीवनामध्ये आपण मान्य केलं पाहिजे. आणि हे 3 रत्न आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. मदत जी आपल्याला हवी आहे पुढे जाण्यासाठी किंवा आपला मानसिक विकास करण्यासाठी, तो विकास साधण्यासाठी हे 3ही रत्न आपल्याला मदत करत असतात. जर एखाद्या चळवळीची ही 3 रत्न बेस नसतील तर त्या चळवळीचा विकास होऊ शकत नाही किंवा त्या संघटनेचा विकास होऊ शकत नाही. तर जगामध्ये अनेक प्रकारच्या संघटना आहेत, अनेक प्रकारच्या संघटना अस्तित्वात आहेत, अनेक प्रकारचे संघ आहेत, जे त्या सगळ्या संघटनांचा बेस जो आहे हे 3 रत्न आहे. सगळ्या संघटना ज्या आहेत, मग ती संघटना कुठलीही असो, ती किंवा तो संघ जो आहे तो कुठलाही असो, तो भारतातला असो, ऑस्ट्रेलियामधला असो, किंवा इंग्लंडमधला असो, किंवा जपानमधला असो, कुठलाही असो, ह्या सगळ्या संघटनांचा जो आदर्श आहे किंवा संघाचा आदर्श आहे तो बुद्ध धम्म आणि संघ आहे. हे सगळे संघ मिळून बुद्धाचा एक मोठा संघ तयार होतो. जरी नावं वेगवेगळी असली हरकत नाही, नाही का, जसं त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे, अजून काही संघटना आहेत, जरी समजा नावं वेगवेगळी असली तरी सगळे जे संघ आहेत हे संघ बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेलेली असतात. जर समजा एखादी संघटना बुद्ध धम्म आणि संघाचं अस्तित्व मान्य करत नसेल
तर तो बौद्ध संघ होऊ शकत नाही, बुद्धी संघटना होऊ शकत नाही, आदर्शाशिवाय कुठलीही संघटना पुढे जाऊ शकत नाही। दुसरी एक गोष्ट आहे की आपण पाहतो की बुद्ध धम्म आणि संघ हे कुणाच्याही मालकीचं नाही आहे। बुद्ध धम्म आणि संघ हे कुणाच्याही मालकीचं नाही। जरी समजा बुद्धाचा जन्म हा भारतामध्ये झाला, त्यांनी भारतामध्ये म्हणजे त्यावेळेसचं जे काही नेपाळ वगैरे आहे, एक संयुक्त मोठा भारताचा जो काही विस्तार होता, धम्म जरी समजा भारतामध्ये निर्माण झाला, संघ जरी भारतामध्ये निर्माण झाला, तरी भारताचा मालकी हक्क बुद्धाच्या या संघावरती नाही, धम्मावरती नाही, बुद्धावरती नाही। कारण बुद्ध धम्म आणि संघ हे सगळ्यांचे आहेत, हे सर्वांसाठी आहे, मग तो कोणीही असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणत्याही प्रांताचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही देशाचा असो, कुठल्याही रंगाचा असो, या सर्वांच्या मालकीचा म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ आहे। बुद्ध धम्म आणि संघ हे सर्वांच्या साठी आहे। जसा सूर्य सर्वांना प्रकाश देतो, तो कुणाशीही आपण काय म्हणू की कुणाशी भेदभाव करत नाही, त्याच प्रकारे बुद्ध धम्म आणि संघ हे कुणाशीही भेदभाव करत नाही, सर्वांना सारखी संधी उपलब्ध करून देतात, ते सर्वांच्या साठी आहेत, सर्व मनुष्य प्राण्यासाठी आहेत। तर संघ देखील हा सर्वांसाठी आहे, संघ देखील हा सर्वांसाठी आहे। जरी समजा त्याची स्थापना कोणीही केली असली, तरी देखील संघ हा कोणाच्याही मालकीचा होऊ शकत नाही, संघ हा सर्वांच्या साठी आहे, सगळ्यांच्या साठी तो ओपन असतो। म्हणून आपण पाहतो बुद्ध इतिहासामध्ये आपण पाहतो की बुद्धाचा जो संघ होता तो संघ सर्वांच्या साठी खुला होता। केवळ आता बुद्ध हे क्षत्रिय होते नाही का, हे आपल्या सर्वांना माहीत, शाक्यवंशी होते, म्हणून काही बुद्धांनी शाक्यांना प्रवेश दिला असं नाही, म्हणून काही बुद्धांनी केवळ क्षत्रिय लोकांना प्रवेश दिला संघामध्ये असं नाही आहे। तर बुद्धांनी आपल्या संघामध्ये सर्वांना प्रवेश दिला, ज्यांना त्या राज्यातून, भगवान बुद्धांना म्हणजे सिद्धार्थाला त्या राज्यातून बाहेर पडण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलं, त्यांना देखील भगवान बुद्धांनी आपल्या संघामध्ये प्रवेश दिलेला आहे। मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, तो गरीब असो, तो श्रीमंत असो, तो म्हणजे कोणतंही काम करणारा असो, या सर्वांना भगवान बुद्धांनी आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं आहे। आणि म्हणून आपण पाहतो की अंगुलीमालासारखे अतिशय क्रूर लोक देखील भगवान बुद्धाच्या संघामध्ये समाविष्ट झालेले होते, आम्रपाली सारखी गणिका देखील भगवान बुद्धाच्या संघामध्ये समाविष्ट झालेली होती। कारण आपला विकास करून घेण्याची, आपला विकास करून घेण्याची जी जो अधिकार आहे तो सगळ्यांना आहे, तो आपल्याला हिरावता येऊ शकत नाही, तो अधिकार कोणीही हिरावू शकत नाही। संघ हा सर्वांसाठी ओपन आहे, सर्वांसाठी खुला आहे, आणि सर्वांसाठी ओपन असल्यामुळे, सर्वांसाठी खुला असल्यामुळे त्या कालामध्ये मध्ये भगवान बुद्धाच्या संघाची भरभराट झालेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक ब्राह्मण लोक त्या ठिकाणी समाविष्ट झालेले होते, नाही का, अनेक जैन लोक देखील समाविष्ट झालेले होते, आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या संघाची भरभराट आपल्याला झालेली पाहायला मिळते। सर्वांना विकासासाठी संधी भगवान बुद्धांनी उपलब्ध करून दिलेली होती, आणि त्यामुळे भगवान बुद्धाचा जो संघ आहे तो विशाल अशा स्वरूपाचा आपल्याला झालेला पाहायला मिळतो। आपण अनेक उदाहरणं भगवान बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये पाहतो, जे भगवान बुद्ध हजारो भिक्षूंच्या संपर्कामध्ये किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये, किंवा भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये हजारो भिक्षू बसलेले आहेत, हजारो अरहंत त्यांच्या
सोबत बसलेले आहेत, बोधिसत्व त्यांच्या सोबत बसलेले आहेत. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी या ज्या मानसिक विकासाच्या ज्या उच्च अवस्था आहेत, ह्या प्राप्त केलेले लोक जे आहेत, भिक्षू आहेत, ते भगवान बुद्धाच्या सोबत बसलेले आहेत, ध्यान करत आहेत, भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकत आहेत. आपण कल्पना करू शकतो की हा संघ किती विशाल असेल, नाही का? आपण पाहू शकत नाही या संघाला, ही गोष्ट वेगळी आहे, परंतु आपण कल्पनेच्या माध्यमातून त्याची अनुभूती घेऊ शकतो. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्माचा जर समजा आपण वाचन केला, तर निश्चित भगवान बुद्धाच्या संघाच्या विषयी आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा वाढायला लागते. हजारो अर्हंत, 5-5 हजार, 10-10 हजार अर्हंत भगवान बुद्धाच्या सोबत बसलेले आहेत, धम्मश्रवण करत आहेत. ऐका, ही बाब छोटी बाब नाही आहे. आणि याच संघाने भगवान बुद्धाचा जो धम्म आहे, तो धम्म भारताच्याही बाहेर पसरवलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हा संघ किती ऍक्टिव्ह असेल, अर्थात जसे आज आपण ज्यांना सहाय्यक म्हणतो, धम्ममित्र म्हणतो, धम्मचारी म्हणतो, ती काही अवस्था त्यावेळेस नव्हती, नाही का? परंतु त्याही वेळेस भगवान बुद्धाच्या संघाचे, धम्माचे हितचिंतक होतेच की नाही? जे गृहस्थी उपासक होते हे हितचिंतकच होते ना, आणि ते भगवान बुद्धाची मदत करत. भिक्षु लोकांना भिक्षाटनासाठी जेव्हा भिक्षु लोक जात असत, त्यांना ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना भिक्षा देत असत. भिक्षा म्हणजे अन्नदान करत असत. भिक्षा म्हणणं ही चांगलं वाटत नाही तसं, त्यांना अन्नदान करत असत. ही किती श्रेष्ठ गोष्ट होती. तर अशा सर्व लोकांनी या संघाला मदत केलेली आहे, आणि या संघाने हा भगवान बुद्धाचा जो धम्म आहे, हा अफगाणिस्तान आणि त्याच्याही पलीकडे पोहोचवलेला होता. श्रीलंका असेल किंवा जावा असेल, सुमात्रा असेल, नेपाळ असेल, अशा अनेक ठिकाणी हा संघ पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. आजही आपण जर समजा पाहिलं, पाकिस्तानमध्ये अनेक स्तूप निघत आहेत. पाकिस्तान सरकार त्या स्तूपांची काळजी घेत आहे. कदाचित आहे कोरोना वगैरे संपल्यानंतर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही जाऊन तिथले स्तूप बघू शकता. अतिशय सुंदर अशा प्रकारचे स्तूप आहेत. अफगाणिस्तान जर पाहिलं तर अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकारचे स्तूप अजूनही, जरी समजा काही बामियांच्या मूर्तीचा नायनाट झाला असला, तरी अजूनही काही मोठे मोठे भव्य दिव्य स्तूप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजही त्या ठिकाणी जी जगामधली सगळ्यात लांब अशी जी मूर्ती आहे भगवान बुद्धाची, महापरिनिर्वाण मुद्रेमधली, त्या मूर्तीचा शोध जे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे किंवा कुठला तरी एक पुरातत्व संशोधक आहे, मला त्याचं नाव येत नाही, ते आजही त्याचा शोध घेत आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की भगवान बुद्धाच्या संघाने कशा प्रकारे कार्य केलेलं आहे, कशा प्रकारे लोकांची मदत केलेली आहे. जर समजा ऐतिहासिक जो संघ आहे तो अशा प्रकारे ऍक्टिव्ह होता, तर आपल्यावरती ही काही जबाबदारी ही परंपरेने येऊन पडते. आपल्या स्वतःवरती ती जबाबदारी येऊन पडते. बंधूंनो आणि भगिनींनो, धम्मप्रसार करण्यासाठी वयाचं बंधन नाही आहे. वयाचं बंधन अजिबात नाही आहे. भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण ज्या वेळेस झालं, त्यावेळेस भगवान बुद्धाचं वय 80 वर्षाचं होत. बाबासाहेबांचं वय 65 वर्षाच्या वर होत. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी धम्मकार्य केलेलं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणून धम्म प्रसार करण्यासाठी वयाचं बंधन नाही. आपण किती वयाचे झालेलो आहोत याची काळजी करू नका. बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे, तो संदेश आहे म्हणजे जशाचा तसा, त्याला वेळ वाकळ करून किंवा वेगळ्या प्रकारे त्याला प्रस्तुत करून लोकांपर्यंत पोहोचवू नका. परंतु जशा प्रकारे बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे, तो संदेश पोहोचवण्याचं काम हे आपलं आहे. पर्यायाने आपल्यावरती ती जबाबदारी आहे. फक्त तुम्ही कुठल्या संघटनेमध्ये काम करता ही गोष्ट तेवढी महत्वाची नाही. बाबासाहेबांनी दिलेली जबाबदारी तुम्ही कशा प्रकारे पार पाडत आहात, ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. आपण एका महत्वाच्या संघाचे आपण एक घटक आहोत.
ते असं म्हणतात की भगवान बुद्धाने त्यांच्या धम्माचं जे भवितव्य 1950 ला बाबासाहेबांनी हा लेख लिहिलेला होता वैशाख पौर्णिमेला, नाही का? आज म्हणजे मला वाटते की हाच कालावधी असेल मेचा, मला वाटते 25 तारीख असेल मेची जवळपास, जर कोणाला माहीत असेल रत्नरक्षित करेक्ट करू शकतील जर त्यांना जर आठवलं तर, त्यावेळेस बाबासाहेबांनी हा लेख लिहिलेला होता. आणि बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे त्या ठिकाणी की भगवान बुद्धांनी संघाची निर्मिती का केली, भगवान बुद्धांनी संघाची निर्मिती का केलेली आहे. दोन गोष्टी बाबासाहेब सांगतात त्या ठिकाणी. पहिली गोष्ट बाबासाहेब सांगतात की जीवन कसं जगायचं याचा आदर्श सर्व समाजापुढे ठेवण्यासाठी संघाची निर्मिती भगवान बुद्धाने केलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाने जे भिक्षू नाहीत, इथे हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे भिक्षू नाहीत अशा लोकांनी आपलं जीवन कशा प्रकारे जगावं त्या लोकांच्या समोर आदर्श ठेवण्यासाठी भिक्षू संघाची निर्मिती भगवान बुद्धाने केलेली होती. म्हणजे भिक्षू संघाच्या भिक्षू संघाचा जो आदर्श आहे तो आदर्श सर्वसामान्य माणसाने आपल्या जीवनामध्ये तो ठेवला पाहिजे, यासाठी भगवान बुद्धांनी संघाची निर्मिती केलेली होती. आता भंते पुढे असं म्हणतात की या अर्थाने पाहता की संघ म्हणजे केवळ भिक्षू संघ होत नाही, भंते असं म्हणतात, तर संघ म्हणजे जे जे पूर्णपणे त्रिशरण अनुसरण करण्याची प्रतिज्ञा करतात, संघ म्हणजे भंते म्हणतायत, तर संघ म्हणजे जे जे त्रिशरण अनुसरण करण्याची प्रतिज्ञा करतात ते सर्व म्हणजे संघ होत. म्हणजे आपण जसं सुरुवातीला पाहिलं की आपण त्रिशरण अनुसरण केल्याशिवाय बौद्ध होऊ शकत नाही, आणि जो त्रिशरण अनुसरण करतो तोच संघामध्ये बुद्धाच्या संघाचा सदस्य होतो, नाही का? तर संपूर्ण समाजापुढे जीवन कसं जगायचं याचा एक आदर्श निर्माण करण्यासाठी किंवा तो आदर्श ठेवण्यासाठी भगवान बुद्धाने या संघाची निर्मिती केलेली आहे. आणि दुसरी जी बाब आहे संघ निर्मितीचा जो उद्देश आहे ती दुसरी बाब म्हणजे की लोकांना उपदेश करण्यासाठी, लोकांना उपदेश करण्यासाठी संघाची निर्मिती भगवान बुद्धाने केलेली आहे. भंते पुढे असं म्हणतात, भंतेचं कोटेशन्स मी तुम्हाला सांगत आहे, भंते असं म्हणतात, भंते उर्गेन संघरक्षित जी, की आदर्श घालून देणं म्हणजे आदर्श घालून देणंच पुरेसं नाही तर तो आदर्श कृतीत कसा उतरवायचा हे लोकांना समजावून सांगितले पाहिजे, नीट शिकवले पाहिजे. आणि हा आदर्श आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उतरवायचा याचं प्रशिक्षण देण्यासाठी, याचं शिक्षण देण्यासाठी, लोकांना शिक्षित करण्यासाठी भगवान बुद्धाने आपल्या संघाची निर्मिती केली. बाबासाहेबांनी ही दुसरी बाब या ठिकाणी अत्यंत महत्वाची बाब अशी सांगितलेली आहे. अशा दोन कारणासाठी भगवान बुद्धाने संघाची निर्मिती केलेली आहे. आता थोडस टीकात्मक वाटेल माझं बोलणं, परंतु ते टीकात्मक घेऊ नका. बाबासाहेबांनी, आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी अनेक देशांना भेटी दिलेल्या होत्या, नाही का? नाही, ज्या म्हणजे 50 नंतर साधारणतः बाबासाहेबांनी अनेक देशांना, बौद्ध देशांना भेटी दिलेल्या होत्या, नाही का? तसं तर ते इंग्लंड अमेरिका वगैरे या ठिकाणी जाऊन आलेलेच होते, परंतु मुख्यत्वे करून मुद्दाम बाबासाहेबांनी बौद्ध देशांना भेटी दिलेल्या होत्या, हे बघण्यासाठी की तिथले जे लोक आहेत, बुद्ध धर्माचे आचरण करणारे जे लोक आहेत ते कशा प्रकारे आचरण करत आहेत,
तिथले जे भिक्षू लोक आहेत ते कशा प्रकारे आचरण करत आहेत, कशा प्रकारे त्या त्या लोकांच्या चालीरीती आहेत, एक बौद्ध म्हणून कशा प्रकारे ते आपलं जीवन यापन करत आहेत, या गोष्टीकडे, या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी या बौद्ध देशांना भेटी दिलेल्या होत्या. सिलोन, सिलोनला देखील बाबासाहेबांनी भेट दिलेली होती. आणि सिलोनमध्ये मला वाटतं सिलोनचीच ती गोष्ट असेल, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी पाहिलं, बाबासाहेबांना देखील त्या विहारामध्ये निमंत्रित करण्यात आलं होतं. भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठे भिक्षू आलेले होते, येणार होते, त्यांचं देखील त्या ठिकाणी प्रवचन होतं. आणि बाबासाहेबांना असं वाटलं की आपण या ठिकाणी आपल्याला काहीतरी मिळेल. भिक्षू आलेत, तिथल्या गृहस्थी लोकांनी, उपासक लोकांनी भिक्षूंचं पाय धुतलेत, त्यांना वंदन केलं, त्यांना दक्षिणा दिली, भिक्षूने दोन शब्द त्यांच्याशी बोललेत आणि भिक्षू निघून गेलेत. बाबासाहेबांनी हे लिहून ठेवलेलं, मी माझ्या मनाचं सांगत नाही. हा बाबासाहेबांना सगळ्यात मोठा धक्का होता. हा बाबासाहेबांना सगळ्यात मोठा धक्का होता. भिक्षूंची कर्तव्य काय आहे, भिक्षूने काय केलं पाहिजे, म्हणून थोडंसं म्हटलं तुम्हाला की माझं म्हणणं जे आहे ते तुम्हाला कदाचित टीकात्मक वाटू शकेल. मी टीका करत नाही आहे. काही भिक्षू खरोखरच खूप चांगले आहेत, अगदी विनयाचं पालन करणारे आहेत, आचरणशील आहेत. पण भिक्षू संघाचे कर्तव्य काय असावे यासाठी देखील बाबासाहेबांनी याच लेखामध्ये विचार केलेला आहे. याच लेखामध्ये त्याचा विचार बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि यामध्ये म्हणताना बाबासाहेब या लेखामध्ये सांगतात की भिक्षूंच्या ध्येय धोरणामध्ये बदल केला पाहिजे. तुम्हाला जर हा लेख वाचायला मिळाला तर अवश्य वाचा. भाषण खंडामध्ये देखील हा लेख आलेला आहे. भाषण खंडामध्ये जे पत्रकारितेचा जो खंड आहे, बाबासाहेबांची पत्रकारिता जो हा खंड आहे, त्या खंडामध्ये हा लेख त्या ठिकाणी आलेला आहे. बाबासाहेबांचा भगवान बुद्धाने त्यांच्या धम्माचं भवितव्य जर हा तुम्हाला मिळाला तर अवश्य वाचा, म्हणजे तुम्हाला देखील क्लिअर होईल की बाबासाहेब असं म्हणतात की भिक्षूंच्या ध्येय धोरणामध्ये आजचे जे भिक्षू आहेत, विद्यमान जे भिक्षू आहेत, ते भिक्षू योग्य प्रकारे धम्माचरण करत नाही, योग्य प्रकारे ध्यान करत नाही, योग्य प्रकारे लोकांना धर्म शिकवत नाही, म्हणून त्यांच्या ध्येय धोरणामध्ये बदल केलेला पाहिजे. कदाचित बाबासाहेबांना असं म्हणायचं असेल की भिक्षूच्या संघटनेमध्ये काही पुनर्रचना केली पाहिजे. जर समजा ती पुनर्रचना केली तर बुद्धाच्या काळामध्ये जो भिक्षू संघ होता त्या भिक्षू संघासारखा एक नवीन प्रकारचा भिक्षू संघ आपल्याला निर्माण करता येऊ शकतो. तर भिक्षू हा लोकसेवक होता, भिक्षूने लोकांची सेवा करायची होती, लोकांकडून सेवा करून घ्यायची नाही. आपण बुद्ध काळामध्ये पाहतो उपासक लोक किंवा गृहस्थी लोक भिक्षूंना वंदन करत असत. हे वंदन करणं ठीक आहे, त्याने जे काही प्राप्त केलेलं आहे, त्याने जो काही गृहत्याग केलेला आहे, ज्या काही त्याने त्यांच्या जीवनामध्ये उच्च अवस्था प्राप्त केलेल्या आहेत, त्या अवस्थांना वंदन करणं हे प्रत्येक बौद्धाचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, नाही का. परंतु त्याच बरोबर भिक्षू लोक हे उपासकांची काळजी पण घेत होते, कारण भगवान बुद्धाचा तो आदेश होता, जिथून तुम्हाला अन्न मिळतंय किंवा ज्या घरासमोर तुम्ही जाता जिथून तुम्हाला अन्न मिळतं, अन्न दान केल्यानंतर त्यांना काही तुम्ही उपदेश देखील केला पाहिजे, नाही का. तर अशा प्रकारची बाब होती. इथेच हा एक मुद्दा अजून मला थोडासा सांगावासा वाटतो, कारण आपण संघावरती बोलत आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. संघावरती बोलत आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांची म्हणते उर्गेन संघरक्षितांची संघाच्या विषयी काय कल्पना होती या गोष्टी देखील आपण पाहत आहोत हळूहळू. आजच्या घडीला संघ कशा प्रकारे आवश्यक आहे, नाही का. आजचं हे विज्ञान युग आहे, मॉडर्न आहे. आपण अजून कदाचित मोठ्या शहरामध्ये जे लोक राहतात ते अधिक मॉडर्न असतील, जे दिल्लीमध्ये राहतात ते आपल्यापेक्षा जास्त मॉडर्न असतील, आणि जे इंग्लंड अमेरिकेमध्ये राहतात ते आपल्यापेक्षा 70 वर्ष 50 वर्ष पुढे आहेत असं म्हणतात, नाही का. तर त्यांची लिव्हिंग स्टाईल जी आहे ती कशी असते,
तर संघ त्या ठिकाणी कसा असला पाहिजे, संघ त्या ठिकाणी कसा असला पाहिजे त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. त्रिरत्न बौद्ध महासंघ जो आहे तो अशा प्रकारचा विचार करतो. इतर ज्या बौद्ध संघटना आहेत, जपानच्या असतील किंवा इतर ठिकाणच्या असतील, त्या देखील त्या अशा प्रकारचा विचार करतात नाही असं नाही. किंवा ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याच रूढी परंपरेला आपण जर चिटकून राहिलो तर आपण धम्मप्रसार करू शकत नाही. म्हणून जे अतिशय मॉडर्न आहे तर त्या लोकांना देखील धम्म आचरण करता आलं पाहिजे. मग आपण काय करू शकतो, कुठे बदल करू शकतो याचा देखील विचार आपण केला पाहिजे. तर जसा भिक्षू हा लोकसेवक होता ना, तसा धम्मचारी देखील लोकसेवक आहे. घंटेनी त्यांना लोकसेवक म्हटलेलं आहे. धम्मचार्यांनी धम्मचारिणींनी लोकांची सेवा केली पाहिजे. लोकांची सेवा केली पाहिजे म्हणजे काय, तर लोकांना धम्म व्यवस्थित समजावून सांगितला पाहिजे. अजून एक गोष्ट संघाच्या विषयी काय कल्पना असू शकते, मी माझ्या कल्पनेतून सांगतो, मला जे समजलेलं आहे, कदाचित ते काही लोकांना तेवढं चांगलं वाटणार नाही, परंतु मला असं वाटतंय बाबासाहेबांचा जो वाक्य आहे त्या वाक्याच्या पाठीमागे काय अर्थ असू शकतो. 1956 बाबासाहेबांनी जे 14 ऑक्टोबर 1956 जे भाषण दिलेलं होतं त्या भाषणाच्या शेवटी एक वाक्य म्हटलेलं होतं आणि आपलं भाषण संपवलेलं होतं. तुम्हाला लक्षात आलं असेल ते वाक्य कुठलं आहे, मी दरेकांना दरेकांनी दीक्षा देण्याचा अधिकार जाहीर करतो. दरेकांनी दरेकांना दीक्षा देण्याचा अधिकार जाहीर करतो. बाबासाहेबांनी भिक्षूना नाही म्हटलं या ठिकाणी. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे भिक्षूना नाही म्हटलं, तर जे उपासक आहेत, जे गृहस्थी लोक आहेत, आणि भिक्षूही, जे गृहस्थी आहेत, जे उपासक आहेत, जे भिक्षू आहेत, अशा सर्वांना दरेकांना दीक्षा देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. ही एक संघाच्या दृष्टिकोनातून एक उत्क्रांती आहे. जर समजा आपल्याला बुद्धाच्या धम्माचा प्रसार करायचा असेल तर बाबासाहेबांनी ही सुविधा आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेली आहे. पण हा जो दरेक आहे आता जर समजा आपल्याला विचार करायचा असेल तर तो शिलाचरणी असला पाहिजे, तो धम्माचं आचरण करणारा असला पाहिजे, त्याचं वर्तन चांगलं पाहिजे, 5 शिलाचं त्याने आचरण केलं पाहिजे, तर तो दीक्षा देण्यासाठी पात्र होऊ शकतो. नाहीतर एखादा दारोडा मनुष्य दीक्षा देऊ शकत नाही, एखादा चोरी करणारा मनुष्य दीक्षा देऊ शकत नाही, व्यभिचार करणारा मनुष्य दीक्षा देऊ शकत नाही, भांडणं करणारा मनुष्य दीक्षा देऊ शकत नाही. तर दीक्षा कोण देऊ शकतो, जो धम्माचरण करतो, जो शिलाचरण करतो, अशी व्यक्ती ही दीक्षा देऊ शकतो. तर बाबासाहेबांनी या ठिकाणी अशा प्रकारचा भेद केलेला नाही आहे. तर जो धम्माचरण करतो तो दीक्षा देऊ शकतो, तो भगवान बुद्धाचा जो संदेश आहे तो पुढे घेऊन जाऊ शकतो. तर आपण असं पाहतो की पुढे हा जो संघ आहे, भगवान बुद्धाचा हा जो संघ आहे, या संघाचे 3 स्तर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला जो संघ आहे, पहिला जो स्तर आहे महासंघाचा आहे. मी थोडस उलट घेत आहे याला, म्हणजे भंतेनी पहिला जो स्तर सांगितलेला आहे आर्य संघाचा आहे, दुसरा भिक्षू संघ आहे, आणि तिसरा हा महासंघाचा आहे. पण मी थोडासा वेगळं सांगण्यासाठी, वेगळं काही सांगत नाहीये, भंतेनी जे सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर पहिला जो संघ आहे किंवा पहिला जो स्तर आहे संघाचा तो महासंघाचा, ज्याला आपण आता तुम्ही नाव ऐकलंय त्रिरत्न बौद्ध महासंघ, नाही का. तर अशा प्रकारे हा महासंघाचा स्तर आहे. या महासंघामध्ये जसं त्याचं नाव आहे त्या नावाप्रमाणे हा महासंघ मोठा आहे, विशाल आहे, आकारानेही मोठा आहे, लोकसंख्येनेही मोठा आहे. कारण या संघामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. ज्याने ज्याने त्रिशरण गमन केलेलं आहे
बुद्ध धम्माने संघाला शरण गेलेले आहेत त्या सर्वांचा समावेश महासंघामध्ये होतो। ज्याने ज्याने आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्माने संघाला स्थान दिलेलं आहे त्या सर्वांचा समावेश जो आहे तो या महासंघामध्ये होतो। मग ते गृहस्थी असोत, उपासक असोत, युवक असोत, युवती असोत, ते भिक्षू असोत किंवा मग ते बोधिसत्व असोत, बुद्ध असोत, ज्याने ज्याने उच्च मानसिक अवस्था प्राप्त केलेल्या आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी महासंघामध्ये समावेश होतो। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महासंघामध्ये भिक्षू संघाचा आणि आर्य संघाचा देखील समावेश या ठिकाणी होतो। तर जे शरणगमन करतात, शरणगमन हा विषय खूप मोठा आहे, याच्यावरती वेगळं काही एखादं प्रवचन होऊ शकते, तर जे शरणगमन करतात त्या शरणगमन करणाऱ्या लोकांचा या महासंघामध्ये समावेश होतो। आणि याच महासंघामध्ये नाही का आपण जसं पाहिलेलं आहे की जे त्रिशरणगमन करतात, म्हणजे गृहस्थी त्रिशरणगमन करतात, उपासक त्रिशरणगमन करतात, नाही का, हे सगळे लोक त्रिशरणगमन करतात, तर याच महासंघामधून ज्यांना प्रेरणा मिळते ते ज्यांना प्रेरणा मिळते ते गृहत्याग देखील करतात आणि भिक्षू संघामध्ये समाविष्ट होतात, आहे का नाही। ज्यांना प्रेरणा मिळते, मग स्त्री असो की पुरुष असो, ज्यांना प्रेरणा मिळते ते लोक भिक्षू संघामध्ये प्रवेश करतात आणि कदाचित याच संघामधून ज्यांना अधिक प्रेरणा मिळते, मग गृहस्थी असो किंवा कुणीही असो, ज्याने आपला उच्च मानसिक अवस्था उच्च विकास केलेला आहे मानसिक अवस्थांचा, ज्याला श्रोतापन्न म्हणतो, सकृदागामी म्हणतो, अरहंत म्हणतो, नाही का, अशा प्रकारच्या ह्या ज्या उच्च मानसिक अवस्था आहेत, ज्या काही संसारिक जे बंधनं आहेत त्या बंधनांना तोडल्यानंतर त्यावर कार्य केल्यानंतर या उच्च मानसिक अवस्था प्राप्त होतात, नाही का। तर त्या उच्च अवस्था प्राप्त देखील करता येऊ शकतात। इवन गृहस्थी लोकांना जे सांसारिक आहेत त्या सांसारिक लोकांना, जसे आपल्यासारखे आहेत, आपण सांसारिक आहोत, नाही का, तर आपल्यासारख्या लोकांना देखील ती अवस्था प्राप्त करता येऊ शकते। ओरगेन संघरक्षिताने त्रिरत्न बौद्ध महासंघा संघाची जे लोक आहेत, धम्मचारी आहेत, त्या धम्मचाऱ्यासमोर एक मोठं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। ते उद्दिष्ट म्हणजे की प्रत्येकाने याच जन्मामध्ये श्रोतापन्न अवस्था प्राप्त केली पाहिजे। हा जो केसा आहे हा केसा गळ्यात गाळून मिरवण्यासाठी नाही आहे, प्रवचन देण्यासाठी नाही, तर याच्या पाठीमागे एक ध्येय आहे। ते ध्येय म्हणजे याच जन्मामध्ये आपल्याला श्रोतापन्न ही अवस्था प्राप्त केली पाहिजे आणि ती करू शकतो। तर या महासंघामधूनच आर्य संघामध्ये देखील लोक जाऊ शकतात, मग स्त्री असोत की पुरुष असोत। आपण इतिहासामध्ये उदाहरण पाहतो की राजा शुद्धोधन यांनी देखील अनागामी ही अवस्था प्राप्त केलेली होती, केवळ श्रोतापन्न नाही, सकृदागामी नाही, तर अनागामी ही अवस्था त्यांनी प्राप्त केलेली होती, गृहस्थी होते, परंतु अशा प्रकारच्या उच्च अवस्था लोकांनी प्राप्त केलेल्या होत्या। तर महासंघामधूनच भिक्षू संघामध्येही लोक जातात आणि तिथूनच आर्य संघामध्ये देखील लोक जातात। दुसरा जो संघ आहे, दुसरा जो संघाचा स्तर आहे तो भिक्षू संघ आहे, ज्याचा थोडक्यात आपण माहिती पाहिलेली आहे। तर ज्या उपासिका किंवा गृहस्थ किंवा गृहस्थी जे लोक आहेत, उपासक उपासिका, ज्यांना प्रेरणा मिळते ते श्रामणेर होतात। श्रामणेर झाल्यानंतर ते काही वर्ष अभ्यास करतात आपल्या ब्रह्मचर्या जीवनाचा किंवा श्रामणेर जीवनाचा अभ्यास करतात, काही भिक्षूंसोबत ते राहतात आणि त्यानंतर त्यांची उपसंपदा होते आणि उपसंपदा झाल्यानंतर त्यांना 5 ते 10 वर्ष पुन्हा आपल्या आचार्याच्या सोबत राहावं लागतं। तर उपसंपदा होताना 5 उपसंपदा असलेले जे भिक्षू आहेत, ज्यांची उपसंपदा झालेली आहे अशा प्रकारचे जे 5 भिक्षू आहेत ते त्या ठिकाणी असावे लागतात आणि त्यांच्यासोबत एक स्थवीर जो आहे तो स्थवीर त्या ठिकाणी असावा लागतो। असे हे 6 लोक मिळून एखाद्या श्रामनेराची उपसंपदा करतात आणि मग तो भिक्षू होतो त्या ठिकाणी। परंतु
त्या भिक्षूला पुढचं प्रशिक्षण घेण्यासाठी, तो भिक्षू झाला म्हणजे प्रशिक्षित झाला असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही धर्मचारी झालो म्हणजे प्रशिक्षित झालो असा त्याचा अर्थ होत नाही. आम्हाला देखील आमच्या आचार्यासोबत, ज्याने आम्हाला प्रायव्हेट दीक्षा दिलेली आहे, मैत्रीसागर हे नाव दिलेलं आहे, रत्नरक्षित नाव दिलेलं आहे, त्यांच्यासोबत आम्हाला काही वर्ष घालवावी लागतात. म्हणजे धर्म कसा आपल्या जीवनामध्ये उतरवायचा याचं प्रशिक्षण आम्हाला घ्यावं लागतं. तर भिक्षूना देखील, ज्याची उपसंपदा होते, त्याला देखील त्या स्थविराच्या सोबत, म्हणजे ज्याने उपसंपदा केलेली आहे तो स्थवीर असेल किंवा दुसरा कुठलाही स्थवीर असेल, त्याच्यासोबत 5 वर्ष किंवा 10 वर्ष घालवावी लागतात. तर अशा प्रकारे हा भिक्षू संघ आहे. आता या भिक्षू संघाचे काही नियम सांगितलेले आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे, मी काही नियम सांगेल तुम्हाला. आणि हे जे नियम आहेत, याचा बोधिपतमध्ये 144 नंबर वरती तुम्हाला पाहायला मिळेल. भंतेनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला हे नियम पाहायला मिळतील. हे भगवान बुद्धाच्या काळामध्ये पण नियम होते. तर भिक्षू संघाचे काय कर्तव्य आहेत? भिक्षूंचे धम्माचा अभ्यास करणं आणि आचरण करणं, ध्यान करणं. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की भिक्षूनी अभ्यास केला पाहिजे. भगवान बुद्धांनी जी तत्व सांगितलेली आहेत, भगवान बुद्धांनी जी शिक्षा दिलेली आहे, ती जी शिक्षा आहे किंवा ते जे तत्व आहेत त्याला व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे. व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे, केवळ पाठच केलं पाहिजे असं नाही, अभ्यास केलं पाहिजे असं नाही, नाही का? तर त्याला व्यवस्थितपणे त्याच्या अर्थानुसार समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं आचरण केलं पाहिजे. तो आचार्यासोबत जेव्हा राहतो तेव्हा या गोष्टी करत असतो. त्याचे जे आचार्य आहेत किंवा स्थवीर आहेत, ज्या स्थवीराबरोबर तो भिक्षू राहतो त्या ठिकाणी ही गोष्ट ते करत असतात. उपासकाच्या समोर, म्हणजे दुसरं जे कर्तव्य आहे, उपासकाच्या समोर आपलं उदाहरण ठेवणे. जे ज्या उपासकांमध्ये ते भिक्षाटनासाठी जातात, त्यांच्यामध्ये मिक्स होतात, त्यांना धर्मदेशना सांगायला जातात, तर त्या ठिकाणी भिक्षूनी स्वतःचं उदाहरण ठेवलं पाहिजे, प्रस्तुत केलं पाहिजे आचरणाच्या माध्यमातून. आचरणाच्या माध्यमातून त्याने आपलं उदाहरण प्रस्तुत केलं पाहिजे. आता याला एक्सप्लेन करण्यासाठी माझ्याकडे खूप काही वेळ नाही, मी एक्सप्लेन करू शकतो नाही असं नाही. तिसरी जी गोष्ट आहे, भिक्षूने उपदेश दिले पाहिजे आणि शिक्षित केलं पाहिजे. उपदेश देणे आणि शिक्षित करणे, जो काही तो आचरण करतो, जे काही ते अभ्यास करतात, नाही का, बुद्धाचे जे काही उपदेश आहेत त्या उपदेशाचा लोकांना त्याने मार्गदर्शन केलं पाहिजे आणि लोकांना प्रशिक्षित केलं पाहिजे. हे भिक्षूंची सगळ्यात मोठी बुद्ध काळामध्ये ही जबाबदारी होती. आजही आहे, नाही असं नाही आहे. बुद्ध काळामध्ये भगवान बुद्धांनी प्रत्येकांना सांगितलं होतं की प्रत्येकाने वेगवेगळ्या दिशेने जायचंय. 61 लोकांनी वेगवेगळ्या रस्त्याने जायचं, दोघांनी एका रस्त्याने जायचं नाही. त्या ठिकाणी जाऊन त्यांना धर्म सांगायचा, शिकवायचा आणि स्वतःसारखं त्यांना बनण्यासाठी प्रयत्न करायचा. अर्थात कुणाला जबरदस्तीने काही गृहत्याग करायला लावायचं नाही, परंतु त्यांच्या जीवन यापन जे आहे, त्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे, त्यांची इतरांशी वागण्याची जी पद्धत आहे, शेजाऱ्याशी वागण्याची जी पद्धत आहे, इतर लोकांशी जी वागण्याची पद्धत आहे, ती त्यांच्या लक्षात आली पाहिजे. सर्वांना त्याने मनुष्य म्हणून समजलं पाहिजे, नाही का? तर ही बाब या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे. चौथी जी गोष्ट आहे, कुशल मानसिक प्रभावापासून अकुशल मानसिक प्रभावापासून संरक्षण कसं करायचं याचं उपासकांना प्रशिक्षण देणं. म्हणजे अकुशल मानसिक अवस्था पासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं, नाही का? अनेक प्रकारच्या अकुशल मानसिक अवस्था आहेत, अनेक प्रकारच्या आहेत. आपल्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, चिंता आहे, नाही का? करोनाच्या काळामध्ये तर चिंता आहेत, आहे का नाही? काही आर्थिकतेची चिंता असू शकते, काही नोकरीची चिंता असू शकते, अनेक गोष्टीची चिंता असू शकते, अनेक गोष्टीचे अकुशल प्रभाव आपल्या मनावर आहेत. तुम्ही सायकोलॉजिस्टचं जर म्हणणं ऐकलं, तर जर समजा तुम्ही एखाद्या प्रज्ञावान माणसाच्या संपर्कामध्ये राहिलात
तर तुम्हाला सायकोलॉजिस्टकडे जाण्याची गरज नाही. अनेक लोक मानसिक रोगांनी त्रस्त आहेत. मी काल वाचत होतो, एक पोस्ट वाचत होतो मी व्हॉट्सअपवरती, त्यामध्ये असं लिहिलेलं होतं, तरुणांच्या विषयी लिहिलेलं होतं की जे तरुण 6 तासापेक्षा कमी झोप घेतात, जे तरुण 6 तासापेक्षा कमी झोप घेतात त्यांच्यामध्ये मानसिक समस्या निर्माण होतात, हे सायकोलॉजिस्टचं म्हणणं आहे. ठीक आहे, जगामध्ये अनेक समस्या आहेत, तर या समस्यांच्या बाहेर आपल्याला कसं पडता येईल यासाठी भिक्षूने मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी वेळ घालवला पाहिजे आणि त्यांना या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली पाहिजे. पाचवी जी बाब आहे की संसारातील ज्या काही अडीअडचणी आहेत, या अडीअडचणींना कसं सामोरं जायचं, त्यातून कसा मार्ग काढायचा याचं मार्गदर्शन करणे. नाही का, संसारिक माणसांमध्ये लोकांमध्ये आपण पाहतो अनेक प्रकारच्या समस्या आहेत, कौटुंबिक समस्या आहेत, काही संयुक्त कुटुंब असतील तर त्यांच्यामध्ये समस्या आहेत, एक दुसऱ्याचं पटत नाही, भावाभावाचं पटत नाही, नाही का, एका समाजाचं दुसऱ्या समाजाशी पटत नाही, मारामाऱ्या होतात, खून होतात, अनेक प्रकारच्या अनिष्ट अशा प्रकारच्या गोष्टी होतात. तर या ठिकाणी देखील, या अडीअडचणींमध्ये देखील भिक्षू लोकांनी मदत केली पाहिजे. आता या ठिकाणी केवळ भिक्षू एवढ्याच संकल्पनेपर्यंत आपल्याला मर्यादित राहता येणार नाही, आपल्या मर्यादा वाढवल्या पाहिजे. जरी समजा आपण भिक्षू संघाच्या विषयी पाहत असलो तरी आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या आपल्या वाढवल्या पाहिजे, ही जबाबदारी आपल्यावरही येऊन पडते. ज्याला धर्म कळतो, जो धम्माचरण करतो, जो ध्यान करतो, त्या व्यक्तीवर, त्या स्त्रीवर, त्या पुरुषावर ही जबाबदारी येऊन त्यांनी देखील लोकांना प्रशिक्षित केलं पाहिजे. या 5 गोष्टी त्यांच्यासाठी देखील लागू आहेत, केवळ भिक्षू संघासाठी त्या लागू आहेत असं नाही आहे. ज्यांना धर्म कळतो, भिक्षू कोणाला म्हणायचं, ज्याने चिवर घेतलेला आहे त्यालाच भिक्षू म्हणायचं का, नाही, तर जो धम्माचरण करतो तो देखील होऊ शकतो. आता काही वेगळी उदाहरणं देऊन याला मी तुम्हाला स्पष्ट करू शकतो, परंतु वेळ आपल्या स्पीडनी पुढे चाललेला आहे. ब्राह्मण कुणाला म्हणायचं, नाही का, या ठिकाणी भगवान बुद्धाने त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. जो जन्म घेतो ब्राह्मण कुळात म्हणून तो ब्राह्मण होतो असं नाही, तर ज्याच्या क्वालिटी त्याच्यासारख्या आहेत तो ब्राह्मण होतो. तुम्ही जर गृहस्थी असाल, तुमच्या क्वालिटी ज्या आहेत त्या जर समजा उच्च असतील, तर तुम्ही देखील ते जीवन जगू शकता. यानंतरचा आहे आर्य संघ. तर आर्य संघामध्ये आर्य हा शब्द जो आहे ना, बंधूंनो आणि भगिनींनो, हा थोडासा गोंधळ निर्माण करणारा आहे. आणि मुळात जे हुशार लोक आहेत ते हुशार लोक आपल्याला शब्दाच्या जंजाळामध्ये जास्त गुरफटवून ठेवतात. आर्य लोक म्हणजे जे कोणी बाहेर देशातून आलेले असतील अशा प्रकारचा जंजाळ आपल्या समोर निर्माण करतात. तर आर्य ही बुद्धिस्ट संकल्पना आहे, ही ब्राह्मण संकल्पना नाही आहे. तर आर्य हा शब्द जो आहे बुद्ध धर्मामध्ये आलेला आहे, विशिष्ट अर्थाने आलेला आहे, विशिष्ट मानसिक अवस्थेच्या अर्थाने तो शब्द या ठिकाणी आलेला आहे. तर आर्य म्हणजे श्रेष्ठ किंवा पवित्र असं त्याला म्हटलेलं आहे. पवित्र म्हणजे अजून काही शब्दाचा जंजाळ निर्माण होऊ शकतो, नाही का, पवित्र अपवित्र अशा प्रकारचे शब्द बुद्ध धर्मामध्ये आहेत का असा एखादा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पवित्र कुठल्या अर्थाने, तर आपल्या मनाचा जो मनुष्य विकास करतो, ज्याचा मानसिक विकास झालेला आहे त्या अर्थाने तो पवित्र आहे. बुद्ध हे पवित्र आहेत कारण बुद्धाचा पूर्णपणे विकास झालेला आहे. तर बुद्ध त्या अर्थाने पवित्र आहेत, धम्म त्या अर्थाने पवित्र आहे कारण धम्मामध्ये कुठल्याही प्रकारची मलिनता नाही, धम्मामध्ये कुठल्याही प्रकारची मलिनता नाही, त्यामुळे धम्म हा पवित्र आहे, संघ हा पवित्र आहे, आर्य संघ हा पवित्र आहे. तर आर्य या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ होतो किंवा पवित्र असा होतो किंवा चांगला असा होतो. परंतु चांगलं जर म्हटलं तर त्याला थोड्याशा सीमा येतात, नाही का, म्हणून चांगला हा परिपूर्ण अर्थाने त्याला चांगला म्हणता येत नाही. किंवा याला असंही म्हणू शकतो की लोकोत्तर किंवा असाधारण अशा प्रकारचं जीवन जगणारे जे लोक आहेत ते म्हणजे आर्य संघाच्या स्तरावरती जीवन
जगतात. तर ज्याने ज्याने उच्च मानसिक अवस्था प्राप्त केलेल्या आहेत अशा लोकांचा या आर्य संघामध्ये समावेश होतो. मग आपल्या ज्या अकुशल मानसिक अवस्था आहेत त्या आपल्याला त्यागाव्या लागतात. आपल्याला अकुशल मानसिक अवस्थांचा जेव्हा आपण त्याग करतो तेव्हा आपण काही गोष्टींना, काही चांगल्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये स्थान देतो. जसं समजा आपल्या मधल्या शंका कुशंका आहेत, हे बंधन आहे, खूप मोठं बंधन आहे शंका कुशंका. एक दोन शब्द आहेत तरी एवढ्या पुरतं मर्यादित नाही, हे बौद्धिक आहे. आपल्या मधल्या जेव्हा शंका कुशंका पूर्णपणे निघून जातात, आपल्या मधली हटवादी जी भूमिका आहे, हेकेकोरपणा आपण ज्याला म्हणतो नाही का, टोकाची भूमिका जी आहे, ते टोकाची भूमिका जर समजा आपण घेत असू, ही भूमिका जर आपली पूर्णपणे बदलत असेल, एखाद्याचा चमत्कारावरचा विश्वास म्हणजे चमत्कार मानत नसेल किंवा कर्मकांड मानत नसेल, तर अशा प्रकारची जी अवस्था आहे या गोष्टीतून परिपूर्ण निवृत्त झालेले जे लोक आहेत त्यांची जी मानसिक अवस्था आहे ती मानसिक अवस्था बदललेली असते. याला तीन बंधन असं म्हटलेलं आहे, शंका कुशंकेचं बंधन, टोकाच्या भूमिकेचं बंधन आणि कर्मकांडाचं जे बंधन आहे. यामध्ये जो या बंधनांना जो तोडतो तो श्रोतापन्न होतो, म्हणजे उच्च मानसिक अवस्था तो प्राप्त करतो. तर आर्य संघामध्ये जे अशा प्रकारे उच्च मानसिक अवस्था प्राप्त केलेली आहे, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत या लोकांचा समावेश या आर्य संघामध्ये होतो. अजून एक थोडस मी 5-1 मिनिटं घेणार आहे तुमचे आणि त्यानंतर मी संपवणार आहे. बाबासाहेबांचा पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या एका वाक्याचा आपण विचार करूया. एक म्हणजे दीक्षेच्या 1-2 दिवसापूर्वी बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की म्हणजे ज्या हॉटेलमध्ये ते थांबलेले होते त्या हॉटेलमध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं होतं की मी संघं शरणं गच्छामी म्हणणार नाही, मी बुद्धं शरणं गच्छामी म्हणेल, धम्मं शरणं गच्छामी म्हणेल, परंतु मी संघं शरणं गच्छामी म्हणणार नाही. बाबासाहेबांना हे बघायचं होतं की लोकांना संघ म्हणजे काय आहे कितपत समजलेलं आहे. तर सगळे लोक अवाक झाले की बाबासाहेबांनी जर समजा संघं शरणं गच्छामी नाही म्हटलं तर कसं होईल, कारण बुद्ध धर्माची दीक्षा ही 2 शरणांनी होत नाही, 3 शरणांनी होते, आणि 1 शरण जर बाबासाहेबांनी नाही म्हटलं तर दीक्षा कशी होईल. म्हणून वामनरावजी गोडबोलेंनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब आपण ज्या संघाला शरण जातो ना तो भिक्षू संघ नाही. वामनराव गोडबोलेंचा देखील बुद्ध धर्मावरचा खूप मोठा अभ्यास होता. जेव्हा बाबासाहेबांचा कल जो आहे जो बुद्ध धर्माकडे त्यांना दिसला त्याच वेळेस पासून वामनराव गोडबोलेंनी बुद्ध धर्मावरची पुस्तकं विकत घेऊन वाचायला सुरुवात केलेली होती. तर वामनराव गोडबोलेंनी म्हटलं की बाबासाहेब आपण भिक्षू संघाला महासंघाला शरणगमन करत नाही तर आपण आर्य संघाला शरणगमन करतो, जे संघं शरणं गच्छामी म्हणतो नाही का, द्वितीयंपी तृतीयंपी, ते आर्य संघाला आपण शरणगमन करतो. म्हणून आपण पूजेमध्ये जे शरणगमन करतो ते आर्य संघाला करतो, ज्याने आपली मानसिक अवस्था जी आहे ती उंचावलेली आहे, ज्यांनी काही मानसिक अवस्थांच्या पातळ्या गाठलेल्या आहेत, ज्याने कदाचित बुद्धत्वाची अवस्था प्राप्त केलेली आहे, अशा संघाला आपण शरणगमन करतो. ठीक आहे. आणि मग बाबासाहेबांनी 3ही शरणगमनांनी त्यांची दीक्षा झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर बुद्धाचा जो संघ आहे, बुद्धाचा जो संघ आहे तो संघ कसा आहे, ज्याचा आपण आदर करतो, ज्याचा सत्कार करतो, मी फक्त तुम्हाला नाव वाचून दाखवेल वेळ झाल्यामुळे. तर बुद्धाच्या संघाचे काही क्वालिटीज आहेत जे त्रिरत्न वंदनेमध्ये आज आपण ऐकलेलं आहे. तर त्रिरत्न वंदनेमध्ये ह्या क्वालिटीज सांगितलेल्या आहेत की बुद्धाचा संघ हा सर्वश्रेष्ठ का आहे, तो पूजा करण्यासाठी योग्य का आहे, आदर सत्कारासाठी आदर सत्कार करण्यासाठी योग्य का आहे, ठीक का. तर यामध्ये आपल्याला या क्वालिटीज पाहायला मिळतात. असं म्हटलं गेलेलं आहे की बुद्धाचा जो संघ आहे हा
सन्मार्गावर म्हणजे निर्वाणाच्या मार्गावरती आरूढ आहे, आणि तो सन्मार्गावर आरूढ असल्यामुळे तो आदरास पात्र आहे. तो सरळ मार्गावरती आरूढ आहे, तो संसाराच्या नव्हे तर निर्वाणाच्या मार्गावरती आरूढ आहे, न्याय मार्गावरती आरूढ आहे आणि उचित मार्गावरती तो चाललेला आहे. हा जो संघ आहे हा 8 प्रकारच्या श्रेष्ठ अवस्थाची प्राप्ती केलेल्या आणि 4 जोड्यात विभागलेल्या पुरुषोत्तमाचा बनलेला आहे. हा जो संघ आहे म्हणजे 8 प्रकारचे श्रेष्ठ लोक कुठले, 2 श्रोतापन्न, 2 सकृदागामी, 2 अनागामी आणि 2 अरहंत. आता हे 2-2 जोड्या का आहेत, तर एकाने अरहंताची अवस्था प्राप्त केलेली आहे आणि एक जो आहे तो त्या मार्गावरती आरूढ झालेला आहे. एकाने अवस्था पूर्ण प्राप्त केलेली आहे आणि दुसरा जो आहे त्या मार्गावरती ती अवस्था प्राप्त करण्याच्या जवळपास आहे. अशा प्रकारे ही जोडी आहे, म्हणून त्याला 4 जोड्या म्हटलेल्या आहेत. म्हणजे सकृदागामीच्या 2 जोड्या, श्रोतापन्नाच्या 2 एक जोडी, श्रोतापन्नाची 1 जोडी, सकृदागामी 1 जोडी, अनागामीची 1 जोडी आणि अरहंताची 1 जोडी. अशा प्रकारे हे 8 लोक किंवा 8 श्रेष्ठ पद या ठिकाणी आहेत. तर असा हा जो भगवान बुद्धाचा संघ आहे, जो आर्य संघ आहे, जो आर्य संघ आहे तो आमंत्रित करण्यास पात्र आहे, तो विश्वासू आहे, त्याचा सत्कार करण्यास योग्य आहे, त्याला दान देण्यास तो संघ योग्य आहे आणि हात जोडून वंदन करण्यास हा जो संघ आहे हा योग्य आहे. आणि सर्व लोकांसाठी भगवंताचा श्रावक संघ जो आहे हा सर्व श्रेष्ठ पुण्य क्षेत्र आहे असं म्हटलेलं आहे. पुण्य म्हणजे पाप आणि पुण्य आपण हिंदू धर्माच्या याच्यानुसार घ्यायचं नाही आहे. पुण्य म्हणजे कुशल कर्म, कुशल कर्म करणारा आहे, नाही का. तर अशा लोकांचा हा खरा साथीदार आहे, जो आर्य संघ आहे हा सर्व लोकांचा खरा साथीदार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून भूतकाळामध्ये होऊन गेलेला जो बुद्धाचा संघ आहे, वर्तमान काळामध्ये अस्तित्वात असलेला जो कुठला संघ आहे आणि भविष्य काळामध्ये जो कुठला संघ निर्माण होणारा आहे, अशा संघा आपण सदैव वंदन करत असतो. तर बंधूंना आणि भगिनींनो, अशा प्रकारे हा बुद्धाचा संघ आहे. आपण थोडंफार बुद्धाचा जो संघ आहे पास्ट मधला त्याविषयी आपण पाहिलेला आहे. आपण उर्गेन संघरक्षित जिनी जो निर्माण केलेला संघ आहे त्याविषयी थोडंफार पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही भगवान बुद्धांनी त्यांच्या संघाच्या विषयी त्रिरत्न वंदनेमध्ये सांगितलेले आहे ते थोडंफार आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे.